नमस्कार, मी आता तुम्हाला पिवळ्या वामीचं कालवण कसं बनवायचं ते दाखवते। हे बघा, हे पिवळे वामीचं एक तुकडा घेतला आहे। त्यासाठी साहित्य बघा, तेल, कोली मसाला, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ। वाटण्यासाठी साहित्य बघा, एक छोटासा कांदा घेतला आहे, एक टॅमेटो, लसूण, आलं, मुठभर कोथिंबीर, निंबाएवढी चिंच घेतली। आता सर्वांचं याचं वाटण करून घेऊया। चला आपण सुरुवात करूया। गॅस पेटवला आहे, आता त्याच्यावर टोप ठेवलं आहे, आता तेल टाकते। तेल थोडंसं गरम करून घेऊया। तेल गरम झालं आहे, आता त्याच्यामध्ये टाकते हळद। कोली मसाला, तेलामध्ये परतवून घेते। आता वाटण करून घेतले, ते टाकून घेते। आता तेलावरती शिजवून घेऊया। तेलावरती वाटण 2 मिनटं शिजवून घेतलं। आता त्याच्यामध्ये पाणी टाकते। हे बघा, वावीचं मी असं कापून घेतलं आहे, आता ते मसाल्यामध्ये टाकून घेते। चवीनुसार मीठ, गरम मसाला। 10 मिनिटं मीडियम गॅसवरती आपण कालवण शिजवून घेऊया। 10 मिनिटं झाल्यात, आज झाकण काढून बघते। हे बघा, कालवण आपलं तयार आहे। आता गॅस बंद करते। पिवळ्या वामचं कालवण आपलं तयार आहे। तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।